नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पांडुरंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। आता शेती परवडत नाही अशी हाक आपल्याला बऱ्याचदा ऐकू येते, पण शेतीचं जर व्यवस्थित नियोजन लावलं, खर्चात जर बचत केली तर शेती नक्कीच परवडते। आता शेतीच्या खर्चामध्ये बचत करण्यासाठी मी तुम्हाला एक जुगाड बनवून दाखवला आहे। याप्रमाणे आता निंदणीचा खर्च 250 रुपये मजुरीनं एक मजूर बाई येते निंदायला, एकरी 7 ते 8 बाया लागतात। पण या खर्चामध्ये बचत करण्यासाठी आपण हे जुगाड फक्त 200 रुपयामध्ये बनवलं आहे। याचा डेमो मी व्हिडिओत पुढे देणारच आहे। एकरी फक्त 2 माणसं 3 तासामध्ये 1 एकराची निंदणी आरामात करतात, त्या हिशोबानेच आपलं हे जुगाड बनवलेलं आहे। व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल फक्त ही 6 इंचाची आपल्या वखराची किंवा डवराची पास आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे 9-9 इंचाचे 2 आसारीचे तुकडे आहेत आणि त्याला आपण हे वेल्डिंग मारून इथं एक पाईप जॉईंट केलेला आहे। हा पाईप आपल्या गरजेनुसार आपण याची उंची वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो। आता या व्हिडिओचा मी तुम्हाला डेमो देतो कशाप्रमाणे वापरायचं ते। धन्यवाद। हे बघा शेतकरी मित्रांनो, कपाशीच्या तासामध्ये जे गवत आहे, या गवताचा बंदोबस्त करण्यासाठी आपण कमी खर्चामध्ये एक जुगाड केलेला आहे। आता याच जुगाडाचा डेमो पहा। भागवत भुसारी हे आपले सहकारी मित्र आहेत, एकदम कमी खर्चामध्ये आपल्या तणाचा बंदोबस्त बसते। 1 एकर शेत तयार करण्यासाठी फक्त 2 मजुरांची गरज असते। ठिबकच्या नळीची काही अडचण झाल्यास नळी आपण बाजूला सारूनही काम करू शकतो, म्हणजे 2 झाडांच्या मध्येही आपलं हे जुगाड चालते। याप्रमाणे भागवत भाऊ या तासाच्या जवळ घेऊन दाखवा, पराठीच्या जवळ असं नळी जर बाजूला गेली तर या 2 झाडांच्या मध्ये आपण ते अवजार फिरवू शकतो। फक्त 200 रुपयामध्ये हे अवजार उपलब्ध करू शकतो आपण आपल्या गावामध्ये कोणत्याही वेल्डिंगच्या दुकानावर।